कराडच्या विश्रामगृहाला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे. भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांना नुकताच कराड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मोठा बंदोबस्त आहे. आपण कराडच्या विश्रामगृहाच्या बाहेरचे दृश्य पाहतात की पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्याने केलेले होते आणि ते सर्व पुरावे गोळा करण्यासाठी ते महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईहून कोल्हापूरकडे जात असताना आज मंगळवारी पहाटे 4:30 सुमारास ओगलेवाडी रेल्वे स्थानकावर त्यांना सध्या कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. मोठा फौजफाटा आहे. त्यांना कराडच्या विश्रामगृहात आणण्यात आलेला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात आता ते कराडच्या विश्रामगृहातून मुंबईकडे किरीट सोमय्या रवाना झालेत.